सावित्रींचं पुणे आहे. सावित्रीबाईंनी मुलींचं शिक्षणाचे दरवाजे उघडे केले आणि त्यामुळे आपल्या मुली शिकत आहेत. आता हा सगळा विषय आपण जर बघितला असेल तर ह्याच्यामध्ये ज्या विद्यार्थिनीवर अत्याचार होतो आहे, स्कूल बस आहे आणि या स्कूल बसमध्ये आता शाळेने बी याच्यामध्ये कुठली लोकांना घेतलं पाहिजे, कोणाला ड्रायव्हर ठेवलं पाहिजे, कोणाला त्याच्यावर जी कामाला लोकं ठेवणार आहेत संस्थेच्या आजूबाज ते एकदा तपासले पाहिजे, त्यांची पार्श्वभूमी बघितली पाहिजे. विद्यार्थ्यांना आणि त्या सगळ्यांना सातत्यानं शिबिर घेतले पाहिजे, काही बोललं पाहिजे, मुलांमध्ये ह्याच्यामध्ये चर्चा झाली पाहिजे. आपण म्हणतो समोचन समुपदेश त्या केलं तर बऱ्यापैकी आता हे प्रश्न सुटतील. आता प्रचंड पुणे शहरामध्ये पोलीस बी आता ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा पोलीस बी एखादा नागरिक जर तक्रार द्यायला गेला, एखादी महिला गेली, एखादं हे गेले तर तेही टाळाटाळ करतात आणि मग लोक ते तक्रार द्यायला बी जात नाही अशी परिस्थिती आता निर्माण झाली. ह्याच्यावर सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये संस्थेचे सगळे पालक असतील, शिक्षक असतील, ते तर पालक सभा घेतातच, पण त्याच्या पलीकडे जाऊन ह्या विषयात प्रबोधन झालं पाहिजे. नाही तर हे प्रकार सरस होत आहेत. आता लाजीरवाणी गोष्ट की 6 वर्षाच्या मुलीला बी लोक तिला बी त्या छोट्या माऊलीला सोडत नाही, म्हणजे मुलीला आपल्या सोडत नाही अशी परिस्थिती झाली. असे नरदाम समाजामधनं शोधून काढून त्यांच्यावर कडक कारवाई केलीच पाहिजे, ती होताना दिसत नाही. पोलिसांनी एखादं पथक केलं पाहिजे आणि त्या पथकानुसार अशा ज्या ज्या तक्रारी आहेत त्याचा समोपचार म्हणजे पूर्णपणे ह्याचा तपास करून ह्याच्यावर संबंधित कारवाई केली पाहिजे. ज्या पद्धतीनं आपण बदलापूरमध्ये बघितलं असेल की जो तो गुन्हेगार होता त्याला ज्या पद्धतीनं पोलिसांनी कारवाई केली अशा 2-4 कारवाया ह्या महाराष्ट्रामध्ये झाल्या पाहिजे. त्याशिवाय अशी जी बेसुमार वागणारी जे लोक आहेत ह्यांच्यावर अंकुश येणार नाही. पोलीस तरी किती ह्याच्यामध्ये लक्ष घालणार, कारण आता प्रत्येक माणसाला माणूस झाला माणूस पोलीस मिळणार नाही. ह्याच्यामध्ये कडक कारवाई असे समाजामध्ये काहीतरी ह्याचा मेसेज गेला पाहिजे आणि ते जर नाही केलं तर ह्याच्यापेक्षा भयंकर आणि भयानक परिस्थिती पुणे शहरात निर्माण होईल. मी तेच म्हणतो की ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने बदलापूरमध्ये केलं त्या पद्धतीने अशा 22 लोकांना नरदाम आणला, कडक सजा केली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. आता त्याच्यामध्ये लोकशाही न्यायालयाने ही प्रक्रिया जी काय आहे ती बाजूला ठेवून कडक कारवाई केली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.